पोलीस कर्मचारी विठ्ठल पठाडे यांना निलंबित करावं अशी मागणी मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे मोह पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत काम करणारा पोलीस कर्मचारी विठ्ठल पठाडे याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि त्याच्यासह त्याचा खासगी वसूलदार याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महिला आघाडीच्या शहराध्यक्षा यशोदा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निवेदन देण्यात आलं मोहोळ पोलीस ठाण्यात वाहतूक शाखेत काम करणारा पोलीस कर्मचारी विठ्ठल पठाडे हा सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांना कायद्याचा धाक दाखवून आर्वाच्या भाषेत शिवीगाळ करून दंडाच्या पावतीपेक्षा ज्यादा पैशाची मागणी करतो तसंच त्यानं खाजगी गुंड करता नेमले असून ते खाजगी वसूलदार महिलांना आणि मुलींना पोलिसांच्या गाडीत घेऊन जाऊन छेडछाड करत फिरत असतात त्यालाही आळा घालावा पोलीस कर्मचारी विठ्ठल पठाडे याला तात्काळ पोलीस सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि त्याच्या खाजगी वसूलदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर तो आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. काँग्रेस पार्टी पण दागाडी मोहळ सर शरद विठ्ठल पटाडे हा वाहतूक शाखेचा पोलीस आहे पोलीस कर्मचारी आहे तो मुलांना किंवा महिलांना गाडी आडवून पैशाची वसुली करतो नाही दिल्यास दमदाटी करतो आणि महिलांची छाडछाड करतो तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि जो एजंट त्यांनी ठेवलेला आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोहोळ शहराध्यक्षा यशोदा कांबळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा फडतरे भीम युवासेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज सकट माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रुपेश तथा माजी नगरसेवक कुंदन धोत्रे यशवंत वाघमोडे अमर कसबेकर गणेश महामुनी विजय वाघमोडे बापू आठवले योगेश गायकवाड अवधूत सोनटक्के आदी या निवेदन देतेवेळी सहभागी झाले होते